2 लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या प्रमोशनला अगदी धमाकेदार पद्धतीत सुरुवात झाली आहे. या मालिकेत कोण झळकणार, मालिकेचं कथानक सत्य घटनेवर आधारित असणार का, याची चर्चा रंगली असतानाच आता ही मालिका एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. मालिकेतील अभिनेता एकनाथ गीते हा सध्या त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. एकनाथने नुकतीच प्रेमाची कबुली दिली आहे. एकनाथने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडिओत तो अभिनेत्री त्रिशा कमळाकर सोबत झळकतोय. यहां से सुरू किया था, आज यहां तक पहुंच चुके हैं. यामध्ये त्याने 2018 मधील आणि 2021 मधील असे 2 फोटोंचं रील शेअर केलंय. या रीलला त्याने लव त्रिशा असं कॅप्शन दिलंय. या दोघांचं अफेअर 2018 मध्ये सुरू झालं होतं. या दोघांच्या नात्याला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज पाहून चाहते त्यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला सुद्धा देत आहेत. कपात घेतला चहा त्याच्यावर ठेवली बशी, कपात घेतला चहा त्याच्यावर ठेवली बशी, तू माझी गरीब गाय बाकी सगळ्या मशी. एकनाथ आणि त्रिशा हे दोघेही अनेकदा एकमेकांसोबत फोटो कायम शेअर करत असतात. दरम्यान देव माणूस 2 मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकनाथ गीते देव माणूस 2 मध्ये झळकणार असल्याचं बोललं जात आहे. या मालिकेत अजित कुमार देव ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड झळकणार का, मालिकेचं कथानक काय असेल हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या रंगलेली चर्चा पाहता किरण गायकवाड पुन्हा एकदा डॉक्टर अजित कुमार म्हणून भेटीला येणार अशी चर्चा तर रंगली आहे. त्याचसोबत इतर कलाकार कोण असणार त्याची सुद्धा आता उत्सुकता आहे. तर मग एकनाथने जाहीर केलेलं त्याचं रिलेशनशिप स्टेटस आणि त्याच मुहूर्तावर देव माणूस 2 भेटीला येणार या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.